Hi students, welcome back in 12th English textbook. We are on the page number 176. We are going through the history of novel. In the history of novel, there is the point types of novel. In the last lecture, we have discussed elements of novel. And some types of novels we have already discussed. The types of novels in that there are some types of the novels. The first realistic novel, that is, we discussed realistic novel depends on reality, it depicts the real things. Then the second type of the novel that is picturesic novel. The novel is the novel that narrates the adventures of the protagonist. The third type of the novel, that is, historical novel. Historical novel shows the history and it is set in a period earlier than that of the writing. The fourth type of the novel, that is, epistolary novel the word epistolary derived from latin word epistola it means later in this novel the writer presents the narrative through a series of correspondence or the other documents next next type of novel that is gothic novel and gothic novel includes terror mystery horror थ्रिलर सुपर नेचुरल डूंग डेथ डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स एक्सेट्रा देन द नेक्स्ट टाइप इज ऐटोबायग्राफिकल नॉवेल इन द ऐटोबायफिकल नॉवेल देर इज द डिपिक्शन ऑफ लाइफ ऑफ द ऑथर नेक्स्ट टाइप इज एलोग्रिकल नॉवेल एंड here in this type of novel, the surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. and the symbolic meaning of allegory may be political, religious, historical, or philosophical. next type of novel that is utopian, oblique, dystopian novel in this novel there is the imaginary community or society possessing the ideal qualities these types of the novels we have already discussed now the next type of the novel that is psychological novel psychological novel is the work of fiction that treats the internal life of the protagonist or even the अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स वॉट इज गिवन हिअर सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजेच मानसशास्त्रीय कादंबरी या प्रकारच्या कादंबरीमध्ये जो हिरो असतो त्याच्या अंतर्मनातील मनोव्यापार अथवा इतर पात्राच्या मनातील मनोव्यापार बाह्य बाह्यघटकाप्रमाणेच चित्रित केलेला असतो सोप्या भाषेत म्हणजेच की यामध्ये जो हिरो आहे त्या हिरोच्या अंतर्मनाचा त्या ठिकाणी विचार केलेला असतो आणि बाकी इतर कॅरेक्टर्स यांच्या देखील मनाचा विचार करून बाह्य गोष्टीचाही विचार त्या ठिकाणी केलेला असतो नेक्स्ट टाईप ऑफ द नॉवेल दॅट इज स्ट्रीम ऑफ कॉन्सियसनेस नॉवेल स्ट्रीम ऑफ कॉन्सिनेस इज अ फ्रेज कॉइन बाय विलियम जेम्स इन हिज ट्रीटीज प्रिंसिपल्स ऑफ साइकोलॉजी इन एटीन नाइंटी का मटल पहा स्ट्रीम ऑफ कॉन्सिनेस नॉवेल हि संज्ञा हिजी कांसेप्ट है ही कन्सेप्ट प्रथमता विलियम जेम्स यानी प्रिंसिपल्स ऑफ साइकोलॉजी जी अठराशे नव्वद या शत या साली लिहिले या ग्रंथामध्ये मांडलेली आहे इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ दिअर ऑकरन्स काय असतं यामध्ये तर या स्ट्रीम ऑफ कॉन्सियसनेस याचा अर्थ विचाराचा प्रवाह असतो स्ट्रीम ऑफ कॉन्सियसनेस मीन्स विचाराचा प्रवाह कथानकातील घटना जशा घडतात त्या क्रमाने येतात कादंबरीकार याचे कथन पात्राच्या मनात प्रवेश करतात त्याप्रमाणे करत असतो काय म्हटलेलं आहे इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वन्स ऑफ दियर ऑकरन्स जसं घडतं आहे त्याच सिक्वन्सनं या गोष्टी मांडलेल्या असतात आणि यामध्ये द नॉवेल इज नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर आणि कॅरेक्टरच्या मनामध्ये जसं येतं तसं नॉवेल लिहित पुढे गेलेला असतो यालाच म्हणतात स्ट्रीम ऑफ कॉन्सियसनेस आणि तशा पद्धतीची ती नॉवेल असते नेक्स्ट टाईप ऑफ द नॉवेल दॅट इज next type of the novel that is bildungsroman novel the german world bildungsroman indicates growth the fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist mind spirit and character from their childhood to adulthood काय हा प्रकार पहा बिल्डुग्रोमान हा जर्मन भाषेतला शब्द याचा अर्थ आहे वाढ सुचवितो काल्पनिक चरित्र अथवा आत्मचरित्र याचा संबंध मुख्य पात्राच्या मनाचा विकास त्याचे बालपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंत चरित्र याच्याशी असतो काय म्हटलंय पहा हा एक जर्मन वर्ड आहे आणि तो वर्ड काय दर्शवतो तर ग्रोथ असं दर्शवतो ही एक फिक्शनल बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफी जी त्या हिरोच्या माइंडचं स्पिरिटचं आणि कॅरेक्टर्स त्याच्या लहानपणापासून ते मोठे होण्यापर्यंतच्या गोष्टी यामध्ये दर्शवलेल्या असतात अशा पद्धतीनं आपण नॉवेलचे टाईप्स पाहिले त्यामध्ये रिअलिस्टिक नॉवेल नेक्स्ट पिक्रेसिक नॉवेल देन हिस्टॉरिकल पिस्टोलरी नॉवेल गौतिक नॉवेल ऑटोबायोग्राफिकल नॉवेल अलिग्रिकल नॉवेल युटोपियन ऑर डायस्टोपियन नॉवेल सायकोलॉजिकल नॉवेल stream of consciousness novel and bildungsroman novel these types we have already discussed see here in the first half of the 20th century a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general environment of the masses was printed on the cheap pulp paper काय आहे पहा विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये पल्प मॅगझिन्स नावाचा पंथ हा अतिशय लोकप्रिय झाला या प्रकारच्या अद्भुत कादंबरीत सर्वसामान्य लोकांच्या करमणुकीचा मसाला स्वस्त अशा लगद्याच्या कागदावर छापला जात असे पहा विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात ए ऑफ पल्प मॅगझिन्स बिकेम पॉप्युलर इन विच फॅन्टॅस्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस वॉज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर म्हणजेच स्वस्त अशा पल्प पेपरवर फॅन्टॅस्टिक असा मसाला छापला जायचा असं म्हटलंय द पल्प फिक्शन इरा प्रोवाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन म्हणजेच या पंथाने हेरगिरी विषयक डिटेक्टिव हेरगिरी हेरगिरी विषयक कादंबरी आणि विज्ञान कादंबरीचा पाया रचला बिल्डिंग ग्राउंड तयार केलं कुणासाठी डिटेक्टिव नॉवेल्स आणि सायन्स फिक्शनसाठी ओके सायन्स फिक्शन इज अ जनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच एज फ्युचरिस्टिक सेटिंग फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पेस ट्रॅव्हल टाईम ट्रॅव्हल पॅरल युनिवर्सेस अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ पहा विज्ञान कादंबरी सायन्स फिक्शन म्हणजेच विज्ञान कादंबरी ही एक उत्कृष्टावर्धक कादंबरीचा प्रकार आहे स्पेक्युलेटिव फिक्शन आहे ओके ज्यामध्ये भविष्यातील पार्श्वभूमी भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान अवकाश प्रवास काळाचा प्रवास समांतर विश्वे आणि परग्रहावरील जीवन अशा काल्पनिक संकल्पनाचा समावेश असतो कशामध्ये सायन्स फिक्शनमध्ये तो एक उत्कृष्टावर्धक कादंबरीचा प्रकार आहे ज्यामध्ये भविष्यातलं विज्ञान तंत्रज्ञान अवकाश प्रवास काळाचा प्रवास समांतर विश्वे पॅरल युनिवर्स आणि एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ म्हणजेच परग्रहावरील जीवन अशा काल्पनिक संकल्पनाचा समावेश असतो कशामध्ये विज्ञान कादंबरीमध्ये सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटॅन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड ऑदर इनोवेटिव्ज सायन्स फिक्शन नेहमी एक्सप एक्सप्लोर करत असतं काय तर पोटॅन्शियल कॉन्सिक्वेन्स म्हणजेच विज्ञान कादंबरी नेहमी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्य परिणामांचा शोध घेत असते फ्रँकनस्टीन बाय मेरी शेली इन एटीन ट्वेंटी थ्री इज कन्सिडर द फर्स्ट नॉवेल बेस ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय म्हटलं पहा फ्रँकन्स्टाईन ही मेरी शेली यांनी लिहिलेली अठराशे तेवीस साली ही कादंबरी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते कोणती फ्रँकनस्टाईन कुन लिहिली मेरी शेली यांनी लिहिली कधी अठराशे तेवीस या साली ही कादंबरी पहिली विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित कादंबरी म्हणून ओळखली जाते द जनर फ्लोरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द नाईनटीन सेंचुरी कादंबरीची या प्रकाराची भरभराट ही एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली द जनर फ्लोरिश्ड म्हणजेच कादंबरीचं भरभराट ही सेकंड हॉप ऑफ द नाईन्टीन सेंचुरी एकोणीसव्या शतकाच्या शेवटच्या अर्ध्या भागामध्ये झालेली आहे ओके नेक्स्ट डिटेक्टिव फिक्शन इज ए सब जनर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन इन विच एन इन्व्हेस्टिगेटर ऑर अ डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल और ॲमेचर इन्व्हेस्टिगेटर्स अ क्राईम ऑफ अन अ मर्डर आता हेरगिरी डिटेक्टिव फिक्शन हेरगिरी विषयकच्या ज्या कादंबरी आहेत हे गुन्हेगार विषयक कादंबरी आणि रहस्यमय कादंबरी याचा उपप्रकार आहे इट इज ए सब जनर ऑफ क्राइम फिक्शन म्हणजेच गुन्हेगार विषयी कादंबरी अँड मिस्ट्री फिक्शन म्हणजेच रहस्यमय कादंबरी यांचा उपप्रकार आहे कोण डिटेक्टिव फिक्शन ओके okay. ज्यामध्ये कादंबरीत एक शोधकर्ता किंवा हेर जो व्यवसायाने व्यावसायिक अथवा हौशी असतो तो अपराध अथवा खुनाचा तपास करतो अशा या डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये तो इन्व्हेस्टिगेटर किंवा डिटेक्टिव हा प्रोफेशनल असतो किंवा त्याला तसा इंटरेस्ट असतो आणि म्हणून तो त्या खुनाचा शोध घेत असतो अशा पद्धतीनं सांगितलेलं असतं आपण डिटेल पूर्ण टाईप्स नॉवेलचे पाहिलेले आहेत now now see there in brainstorming the page number 177 we have already gone through this topic history of novel we have already discussed some points match the columns column a and column b is given we have to match as we discuss and as we learn Number first, Murakashi Shikibu. We have to match this with the given in column B. Murakashi Shikibu. What is this about? Murakashi Shikibu is the writer, and he has written the novel. Its name is Tale of Genji. Yes, number A matches with number three. Murakashi Shikibu is the writer, and his writing is tale of Genji. Next point, number B, novella. Okay, novella means new. Novella, its meaning is new. So B matches with number. Next, Don Quixote. Don Quixote is the name of novel, and it is written by Carvente. Carvente number one. Number C matches with number one here. Don Quixote is the novel that is written by Carvente. And next, number D. राजमोहन स्वाइफ दिस नॉवेल इज रिटन बाय बंकिम चंद्र चटर्जी सो डी मैचस विथ नंबर टू राइट राजमोहन स्वाइफ़ इज द नेम ऑफ नॉवेल दैट इज रिटन बाय बंकिम चंद्र चटर्जी नाउ नंबर टू सीधियर पिक आउट द ऑर्डम एलिमेंट फ्रॉम द ग्रुप वी हॅव टू पिक आउट द ऑड एलिमेंट म्हणजेच यामध्ये गटामध्ये न बसणारा शब्द बाजूला करायचा सिधिअर अरुण जोशी विक्रम सेट ग्रहम ग्रीनी अँड किरण नगरकर वॉट इज द ऑड एलिमेंट हिअर ग्रहम ग्रीनी इज द ऑड एलिमेंट बिकॉज ऑदर आर इंडियन नॉवेलिस्ट अरुण जोशी विक्रम सेट Kiran Nagarkar. These are the Indian novelist. Graham Greene is not an Indian novelist, so it is odd element. Number two, place, period, theme, climate, lifestyle. Here, what is the odd theme? Is the odd element because other are elements of setting. Place, period, climate, lifestyle, these are the elements of setting. Correct? Theme is the different. Theme is the element of novel. Okay. Next, number three. Theme, plot, character, novella. Here, novella is the odd element other are the elements of a novel but novella is means new okay other are the elements of novel theme plot character are the elements of novel right number 3 complete the following statements see we have to complete the statement number first the two types of conflicts that the plot may have are now we have to go through the point plot and we have to find out the two types of conflicts that the plot may have are internal conflict and external conflict. This is the answer. We have to underline the answer internal conflict and external conflict. Correct. Next, number two the word picresic is originated from okay picresic novel is the type of the novel and that is given here the word picresic is originated from find out go there see the answer the word picresic is originated from the spanish word Picaro from the Spanish the Spanish word picaro. Next number three. The epistolary novel presents the narrative through. Look there. The epistolary novel. There is the type. Epistolary novel is the type of novel. The epistolary novel presents the narrative through correspondence and written documents we have to underline this part through correspondence and written documents correct next number 4 in the 18th century middle class could get the time for reading and discussing the novels because look the reason is given there in the 18th century middle class could get the time for reading and discussing the novels because of the spread of machines that is we have already discussed the answer is of the spread of machines underline this part correct next question write short notes on see there with the help of textbook we can easily understand and we can write the short notes on the topic style of the novel then stream of consciousness novel then novella and next indian tradition of novels you can easily write this short notes okay now we have to stop here thank you